दुष्यंतराचे मेमरी कार्ड बघा पटकन. सापडले का फोटो? अजून तरी आम्हाला काहीही सापडत नाही. जरा नीट बघा. अत्या साहेब, आम्ही प्रत्येक फोल्डर चेक करतोय पण काहीही सापडत नाही आम्हाला. काही नाहीये यामध्ये, काहीच नाहीये. तुम्ही म्हणताय ते कुठलेही फोटो यामध्ये नाहीये. उगाच आम्ही तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि संजनावर अविश्वास दाखवला. प्रत्यक्षात असे कुठलेही फोटो नाहीत, तर मिळणार तरी कसे? तो फक्त तुमचा भ्रम आहे, दुसरं काही नाही. नाही दुष्यंतराजे, राधिका आमच्याशी खोटं बोलणार नाही. आणि संजनाने तिला फोटो दाखवले होते. मग आहेत कुठे ते फोटो? ते सर आम्हालाही कळत नाही. आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. संजनाने जर मुद्दामून तुमचे आणि तिचे फोटो काढून राधिकाला नेऊन दाखवले, तर मग ते फोटो असे मोबाईल मधून गायब कसे झाले? काय संजनाने मेमरी कार्ड मधूनच ते घालवून टाकले? नाही, पण इतकीही साधी नाही आहे ती. नक्की त्याच्यामध्ये काहीतरी. सत्यासाहेब, तुम्ही आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवताय. गच आम्ही तुमच्या बोलण्यात येऊन संजनावर संशय घेतला आणि राधिका निर्दोष आहे हे समजण्याचा मूर्खपणा आम्ही केला. आम्हाला असं वाटायला लागले. नाही दुष्यंतराजे, राधिका निर्दोषच आहे आणि तुमचा तुमच्या पत्नीवर विश्वास असायला हवा. आमचा आता कोणावरच विश्वास उरला नाही अत्यासाहेब. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राधिका जर निर्दोष असेल, तर ती असं तोंड लपून का बसली आहे, का गायब झाली आहे, कुठे गेली देवाला ठाऊक आहे. जिवंत आहे का मेली आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही. मेली असेल तर बरंच होईल. डोक्याचा ताप जाईल आमचा कायमचा. काहीतरी काय बडबडताय तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे का? डोकं फिरलंय आमचं, म्हणूनच आम्ही असं बोलतोय. कुठे आहे राधिका? काय पत्ता आहे तिचा? तुम्ही आधी शांत व्हा बघू, सगळं काही ठीक होईल. आम्हाला फक्त त्या संजना विरुद्ध काहीतरी ते सापडायला हवं होतं. काय उपयोग होणार आहे त्यांनी? काय उपयोग होणार आहे? संजनाने आमच्याशी दगाबाजी केली, आमच्यामध्ये आणि राधिकामध्ये फूट पाडली, हे सिद्ध जरी झालं तरी त्याचा उपयोग काय आता? राधिका तर आम्हाला सोडून गेलेलीच आहे ना. ते पुरावे सापडल्यावर राधिकाचा आमच्यावर विश्वास बसून ती परत येणार आहे का आमच्याकडे? कुणी सांगा. उद्या तुमच्या मनातला किलमिश दूर झाल्यावर कदाचित ती परत येईल सुद्धा. हे तुम्ही इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकता अत्यासाहेब? संजनाचा संशय खरा तर नाही ना? आम्हाला जर ठाऊक असतं राधिका कुठे आहे, तर ते आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवलं असतं का? आम्ही तुमची अवस्था बघत नाही असं वाटलं तुम्हाला? आम्ही हातावर हात ठेवून शांतपणे गंमत बघतोय असं वाटलं तुम्हाला? याचाच अर्थ अजूनही तुमचा आमच्यावर विश्वास नाही. पण आम्हीही या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही. संजना विरुद्धचे सगळे पुरावे आम्ही तुमच्या समोर सादर करू. तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय अत्यासाहेब. ही तुमची आणि राधिकाची चाल आहे. आम्हाला विटीस धरण्यासाठी रचलेला डाव आहे हा. आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. राधिका कुठे आहे आम्हाला खरंच माहित नाही. आमचा विश्वास नाही तुमच्यावर. आमच्या मनात तुमच्या विषयीचा संशय वाढू नये म्हणून संजनाच्या पुराव्यांचा विषय काढून तुम्ही आमचं लक्ष विचलित केलं. आम्ही असं का करू दुष्यंतराजे? आपल्या हाती खरोखर जर पुरावे लागले असते ना, तर खरं काय खोटं काय तुम्हाला तिथे स्पष्ट झालं असतं. पण ते पुरावे अस्तित्वातच नाही आहेत. आम्हाला माहिती आहे
राधिकाला वाचवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय. तुम्ही नेहमीच राधिकाची बाजू घेत आलात. यापूर्वी सुद्धा जेव्हा आम्ही राधिकाला डिवोर्स देणार होतो तेव्हा तुम्ही आम्हाला रोखलं, नाहीतर तेव्हाच राधिका आमच्या आयुष्यातून कायमची दूर झाली असती. तुम्ही का असं केलं अत्या साहेब? आमच्या मनाविरुद्ध आम्हाला नको असलेलं नातं का लादलं आमच्यावर तुम्ही? दुष्यंत राजे, नवरा बायकोचं नातं हे जन्मासाठीच असतं. हो, पण या एकाच जन्मात आमच्या बायकोने आमच्याशी बेईमानी केली. हे खोटं आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आणि राधिका किती एकनिष्ठ आहे हे तुम्ही सुद्धा जाणता. खोटं आहे हे सगळं, आम्हाला कंटाळा आला या सगळ्याचा. सगळी तुमचीच चूक आहे. आमची? हो, फक्त तुमची चूक आहे. सुहासिनी वहिनी म्हणतात तेच बरोबर आहे. इकडे येऊन तुम्ही आमच्या आयुष्याची वाट लावली अत्या साहेब. आमच्या मनातल्या राधिकाच्या प्रेमाला खतपाणी घातलं तुम्ही, आणि आम्ही सुद्धा त्यात वाहवत गेलो, आणि त्याचीच शिक्षा आज आम्ही भोगतोय. आता आम्हाला हे सहन नाही होत अत्या साहेब. पास झाला आता माझा. राधिकाचं प्रेम, तिच्या आठवणी, सगळं काही आमच्या मनातून आम्ही पुसळून टाकणार आहोत. राधिकाशी असलेलं नातं आम्ही संपवणार आहोत. पेपर मध्ये जाहीर नोटीस देणार आहोत. तशी नोटीस कसली? यापुढे राधिकाचा आमच्याशी आणि निंबाळकर घराण्याशी कोणताही संबंध उरणार नाही. राधिका आमच्यासाठी मेली. राधिका आमच्यासाठी राधिका. राधिका आमच्यासाठी मेली. राधिका. राधिका आमच्यासाठी मेली. राधिका. राधिका आमच्यासाठी. राधिका आमच्यासाठी मेली. राधिका. राधिका आमच्यासाठी मेली. राधिका. राधिका आमच्यासाठी मेली. राधिका. दुष्यंत राजे, तुम्ही शुद्धीवर आहात का? उलट आत्ताच आम्ही भानावर आलो दादा. या राधिकामुळे आमच्या वडिलांनी जिवंतपणे सुद्धा आमचं श्राद्ध घातलं होतं. आमच्याशी असलेलं नातं तोडून टाकलं होतं. आम्हाला बेघर केलं होतं. या राधिकामुळे आम्हाला जे जे सहन करावं लागलंय ते सगळं आम्ही आता राधिकाच्या बाबतीत करणार आहोत. आता आम्ही सुद्धा राधिकाचं म्हणजे आमच्या पत्नीचं श्राद्ध घालणार. आमच्या लेखी असलेलं तिचं अस्तित्वच आम्ही संपवून टाकणार, म्हणजे सगळेच प्रश्न आपोआप सुटतील. दुष्यंत राजे, काय झालं दुष्यंत राजांना? का बघताय ते असं? अत्या तुम्हीच त्यांना समजावू शकता.
दुष्यंतराचे काय करताय? दुष्यंतराचे काय करताय तुम्ही? नका थांबू आम्हाला आता, राधिका आमच्यासाठी तिची प्रत्येक गोष्ट जाणार होत आम्ही आत्ताच्या राधिका जळू देत राधिकाच्या सगळ्या आठवणी आम्हाला नकोय राधिका आमच्या आयुष्यात. आम्ही तरी काय करू आत्यासाहेब, काय करू आम्ही? आम्हाला पश्चातापाच्या आगीत झोकून देऊन कुठे निघून गेली आहे राधिका, कुठे गेली आहे राधिका? आमच्या मनातला हा वणवा आता कशानेही विझणार नाही, कशानेही विझणार नाही. राधिका, आत्या अजून कशा आल्या नाही? त्यांना कोणी पाहिलं नसेल ना? नाही नाही, त्या माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येतात हे कुणालाही कळता कामा नाहीये. मला खूप काळजी वाटते आत्यांची. त्या नीट येतील ना? खर तर आतापर्यंत यायला हव्या होत्या. कशी आहेस बाळा तू? बरी आहे, मी तुमचीच वाट बघत होते. सॉरी बाळा, खूप उशीर झाला मला. भूक लागली असेल ना तुला? नाही नाही, तुम्ही बसा आधी. मला काळजी वाटत होती. बरं मला सांगा, तुम्ही संजनाच्या खोलीची झडती घेणार होतात ना? त्या फोटोंचं काही सापडलं? काही हाती लागलं? नाही, आम्ही अगदी सगळा कानान कोपरा शोधून काढला खोलीचा, पण हाती काहीही लागलं नाही आमच्या. आता काय करायचं आत्या? संजनाचं खरं रूप दुष्यंत राजेंसमोर येणं फार महत्वाचं आहे. मला तर काही सुचतच नाहीये. आणखी किती दिवस इथे राहायचं आत्या? मला आता नाही सहन होत आहे. आम्हाला समजतंय बाळा, पण आपल्याकडे दुसरा मार्गच नाही आहे. आणि तू म्हणतेस म्हणजे नक्कीच फोटो असणार, आणि संजनानी कुठेतरी ते लपवून ठेवले असणार. तू काळजी करू नकोस बाळा, आम्ही अजूनही हार मानलेली नाही. संजना आणि सुहासिनीचा खोटेपणाचा चेहरा आम्ही लवकरात लवकर जगासमोर आणू. तुझा विश्वास आहे ना? तू अजिबात काळजी करू नकोस. बरं चल, जेवायला वाढते, उशीर झालाय खूप. Come in. दुष्यंत राजे, मी ती फाईल ऑफिसमध्ये खूप शोधली पण ती कुठेच मिळाली नाही. कसली फाईल? हो, असं काय करताय? तुम्हीच मला तुमची एक महत्वाची फाईल ऑफिसमधून आणायला पाठवलेलत ना? ती तुम्हाला अर्जंटली हवी होती असंही म्हणालात तुम्ही. हां, मग ती फाईल मिळाली? तेच तर सांगते मी तुमचं केबिन दोनदा शोधलं पण ती फाईल कुठेच मिळाली नाही. आम्हीच कुठेतरी आमची फाईल ठेवली असेल. बट आय एम सॉरी की आमच्यामुळे हेलपाटा पडला तुला. नो, इट्स ओके, काहीच हरकत नाही. पर राधिकाची काही खबर नाही? पोलीस स्टेशन मधून अजूनही काही फोन नाही आला. तुम्ही जेवलात? खाऊ आम्ही नंतर, तू जेवून घ्या. माफ करा दुष्यंत राजे, मी तुमच्यावर कुठलाही अधिकार गाजवत नाहीये, पण जर मी तुमच्यासाठी जेवणाचा ताट घेऊन आले तर ते तुम्हाला आवडणारे नाही. पण एक मैत्रीण म्हणून मी तुम्हाला विनंती करते,
प्लीज तुम्ही थोडं काहीतरी खाऊन घ्या. पण असं हे उपाशी राहून आयुष्यातले कुठलेही प्रश्न सुटत नसतात. नाही संजना, आम्हाला भूक नाही. भूक लागली की आम्ही जेवण घेऊ. थँक्स. निदान माझ्या बोलण्याचा विचार तरी केलात. आणि हो, आणखी एका गोष्टीसाठी तुमचे आभार मानायचे. आज आपलेपणाने तुम्ही मला तुमचं काम सांगितलं, खूप बरं वाटलं. यापुढेही माझ्या योग्यतेचं कुठलंही काम असेल ना, तर ते मला नक्की सांगा. मला ते करायला नक्की आवडेल. कोणीतरी माझ्या खोलीत घेऊन गेलं काहीतरी शोधायला. पण कोण असेल, काय हवं असेल कोणाला? माझ्या नकळत माझ्या रूमची झडती घेण्याचं काम कोणाचं असू शकतं या घरात? काय ग, जेवण झालं तुझं? हो काय हो. नाही नाही, जेवायला पाहिजे तुला. अगं तर दोन जीवांची आहेस तू, असं कसं करून चालेल? जेव बघू नको. आत्या खरंच पोट भरलं माझं, खूप जेवले. पोट भरलंय की काळजीनं भूक मेली तुझी? राधिका बाळा, तुझ्या मनात काय चाललंय आम्ही चांगलंच समजू शकतो, पण नाईलाच आहे आपलं. अशा वेळी आपलं कुणीतरी जवळ असावं असं खूप वाटत असतं आपल्याला. आपल्यावर प्रेम करणारा, आपल्याला आधार देणारा, आपली काळजी घेणारा आपला नवरा आपल्या जवळ असावं असं प्रत्येक बाईला वाटत असत. आणि अशा वेळी तू एकटी अशा अडणीड्या ठिकाणी वनवासात राहिल्यासारखी राहतेस. तुम्ही आहात म्हणून हिंमत धरू नये मी आत्या. मी एकटी असते तर काय केलं असत? आम्ही निमित्त मात्र बाळा, पण आमच्यावर विश्वास आहे ना तुझा. मग सगळं काही ठीक होईल. एक ना एक दिवस संजना आणि सुहासिनीचा डाव दुष्यंत राजांसमोर आम्ही उघडा करूच. आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग शोधायला हवा. आत्या असं तर नसेल ना की ते मेमरी कार्ड सुहासिनी वहिनींनी त्यांच्याकडे लपवून ठेवलं असेल? शक्यता नाकारता येत नाही. संजनावर संशय आल्यावर दुष्यंत राजांनी नक्कीच तिची खोली तपासली असती. आणि याचा अंदाज सुहासिनी वहिनींना सुद्धा असणार. म्हणूनच मला असं वाटतंय की त्यांनी ते फोटो स्वतःकडे सुरक्षितपणे लपवून ठेवले असते. आत्या नाही म्हणजे मला माहितीये हे चूक आहे, पण संजनाचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी सुहासिनी वहिनींची खोली तपासणं फार महत्वाचं आहे. कदाचित माझ्या नावाने लिहिल्या गेलेल्या मोठ्या पत्रांचे पुरावे सुद्धा आपल्याला सापडू शकतील. बरं झालं तू आम्हाला सांगितलंस ते. आशेचा शेवटचा किरण आहे हा. राधिका, आपण शेवटपर्यंत आशा सोडायची नाही. बरं चला आता खीर खाऊन घ्या बघू. तुला नको असेल पण बाळाला हवी असली तर. चल बघू खा. हवी तेवढी खा. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.